आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा. विड्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण आणि नूतनीकरण नुकतंच करण्यात आलं आहे. यावेळी पुन्हा एकदा शिवमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. एखाद्या गडाला शोभेत असे सौंदर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलं आहे. संपूर्ण काम सांगली जिल्ह्यातील एक नंबर शिवाजी पुतळा म्हणून या ठिकाणी ओळखला जाणार आहे. विटा नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये आणि उपनगराध्यक्ष दहावे बापूसाहेब शितोळे यांनी स्वतः छान आणि सर्वांना बरोबर घेऊन उत्तम असं नियोजन केलं. याचं सुशोभीकरण व पुतळ्याचं उद्घाटन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. विटा शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिक आणि शिवभक्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. शाही थाटामाटात पारंपरिक पद्धतीने माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवक अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन पार पडलं आहे. याचं नियोजन खास 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर गजानन निकम यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलं होतं. एखाद्या गडाला शोभेत असे सौंदर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलं आहे. संपूर्ण काम सांगली जिल्ह्यातील एक नंबर शिवाजी पुतळा म्हणून या ठिकाणी ओळखला जाणार आहे. विटा नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये आणि उपनगराध्यक्ष दहावे बापूसाहेब शितोळे यांनी स्वतः छान आणि सर्वांना बरोबर घेऊन उत्तम असं नियोजन केलं. याचं सुशोभीकरण व पुतळ्याचं उद्घाटन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. विटा शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिक आणि शिवभक्त शिवप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. शाही थाटामाटात पारंपरिक पद्धतीने माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवक अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन पार पडलं आहे. याचं नियोजन खास 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर गजानन निकम यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलं होतं. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.